नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एक खूप महत्त्वाची सूचना आहे, रायटिंग फोरम हा जो ग्रुप आहे टेलिग्रामवर, तिच्यावर कुणीही कोणाला पर्सनल मेसेज करू नका. जर तसं आढळलं तर त्या केसमध्ये तुम्हाला ग्रुपमधून बाहेर काढण्यात येईल. जे काय असलं ते तुम्हाला नोट्सविषयी किंवा कुठला डाऊट असला तुम्ही मला मेसेज करू शकता, पण दुसरा कोणाला त्रास देऊ नका. अशा काही गोष्टी घडत आहेत तर ते सर्वांनी भान ठेवा. UPSC MPSC साठी रायटिंग प्रॅक्टिससाठी इंटरेस्टेड लोकांनी ॲक्टिव्हिटी करता spotlightwritingforum@gmail.com या ईमेलवर ईमेल करा, तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड केले जातील. UPSC GS आणि MPSC SA टेलिग्रामची लिंक तुमच्यासमोर आहे. ह्या टेलिग्रामची लिंक किंवा हे जे नाव तुम्हाला असं दिसतं आहे असं जसं टाईप करा, ज्या नावाचं टेलिग्राम यूट्यूब चॅनल आहे त्याच नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, इथं तुम्हाला नोट्स मिळतील. त्यामुळे नोट्स वगैरे अशी कारणं घेऊन कोणाला पर्सनल मेसेज करणं योग्य नाही आहे. इथून तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल राहतील. प्रत्येक शहरामध्ये आता बऱ्यापैकी शहरं कवर करत चाललंय, विद्यार्थी मेसेज करतायत. तुमच्या शहरात कुठल्या झेरॉक्सवर जर तुम्ही अवेलेबल करून देऊ शकत असलात तर करून मेसेज करा, टाईप आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, सो दॅट प्रत्येकाला त्याचा ॲसेस मिळेल. आणि अशा पण सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या टेलिग्राम चॅनलवर आहेत. नोट्स कशा डाउनलोड करायच्या त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तसेच MPSC साठीची स्ट्रॅटेजी, उतारा कसा सोडवावा, जेवढे स्ट्रॅटेजी व्हिडिओ आहे त्या प्रत्येकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही ती बघू शकता. त्यामुळे दुसऱ्यांना त्रास बिलकुल देऊ नका. पहिली जी न्यूज आहे ती अर्थशास्त्रासंबंधीची आहे. राष्ट्रीय खाजगी क्षेत्र जे आहे तिच्यातले जे काही कर्मचारी आहेत त्यांना निवृत्ती वेतनामध्ये 1.1% अधिक निधी आहे ना, 1.1% आहे. हां, याला 11% नका मोजू, 11% दिलं तर जे आहे ते पण जातं आपलं. 1.1% खाजगी क्षेत्रातील कंपन्या आस्थापनांमधले अनुसूचित जाती जमाती SC ST प्रवर्ग जे आहेत त्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनात 1.1% अधिकचा निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. तर ही स्वागतार्ह बाब आहे. खाजगी क्षेत्रात बऱ्याचदा असं दुर्लक्षित जातं, तर ही टिपिकल SC ST प्रवर्गासाठीची स्कीम आहे, तर ते एक लक्षात असू देत. दुसरी एक योजना आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती. आता ही एक प्रोत्साहनपर योजना सुरू करण्यात आलेली आहे की लहान उद्योगांची संख्या वाढली पाहिजे. ऑब्व्हियसली लहान उद्योगांची जर संख्या वाढली तर आपली अर्थव्यवस्था जी आहे ती बूस्ट होऊ शकते. हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. छोटे छोटे उद्योग मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करत असतात, है ना, थेंबे थेंबे तळे साचे जो काही प्रकार आहे. आणि आधी पण तुम्ही जर बघितलं कॉलोनियल हिस्ट्री बघा तुम्ही, भारतात लघु उद्योगांमुळे भारताची इकॉनॉमी खूप स्टेबल होती. जे लघु उद्योग इंग्रजांनी नष्ट केले होते, कार्ल मार्क्सनी पण त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, है ना. तर हे महत्त्वाचं आहे. आणि हे लहान उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जो असतो तुमचा PF, त्याचे पहिल्या 3 वर्षाचे हप्ते केंद्र सरकारद्वारे भरले जातील. तर ही पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना ही महत्त्वाची. कुठलीही योजना अभ्यास करत असताना ती योजना, त्या योजनेचं मंत्रालय आणि त्याच्यानंतर त्या योजनेचा उद्देश ह्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित असतं. पर्यावरण, वटवाघळांच्या शिकारीसाठी भर पावसात पतंगबाजी. आता हा जो सगळा प्रकार आहे हा पालघर जिल्हा महाराष्ट्रातला आहे. वटवाघळांची शिकार केली जाते, तर हिच्यामध्ये काय केलं जातं की संधीप्रकाश, है ना, संधीप्रकाश ग्रेस नावाचा कवी आहे बघा, त्याचा आवडता हे येतो संधीप्रकाश. तर संध्याकाळच्या वेळी घरट्यामधून बाहेर पडतात वटवाघळं, तर त्यांचे थवेचे थवे बाहेर पडतात शेताकडे किंवा मग बाकीचं अन्न शोधण्यासाठी ते बाहेर पडत असतात संध्याकाळच्या वेळी. आणि अशा वेळी आकाशामध्ये पतंग उडवले जातात. आणि हे जे पतंग असतात त्याला जो मांजा असतो, तर ती जी दोरी असते पतंगाची त्याला मांजा म्हटलं जातं. तर तो मांजा न वापरता मासेमारीमध्ये वापरला जाणाऱ्या जाळ्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंगाचा वापर केला जातो. हे जे तंग असतं त्याला 1.5 ते 2 फुटावर मासा पकडण्यासाठीचा जो गळ असतो हा असा आकडा असतो बघा, तो हुक, हे हुक 1-1.5 फुटावर लावले जातात आणि तो पतंग उडवला जातो. पतंग जवळपास 20 ते 25 गळ असलेले पतंग 40 ते 50 मीटर उंचीवर उडवण्यात येतात. आणि त्याच्यातून घरट्यातून बाहेर पडणारी वटवाघळू जी आहे ती त्या गळात अडकली जातात आणि तिच्यामधून वटवाघळांची शिकार केली जाते. आता याचा नेमका उद्देश इथं नव्हता, पण जुलै महिन्यापासून नवरात्रीपर्यंत हे केलं जातं. तर हे निदर्शनास आलेलं आहे, तर फॉरेस्टच्या ऑफिसरच्या निदर्शनास आणून देण्यासंबंधीची ही न्यूज आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. तर हा माझ्यासाठी पण मी पहिल्यांदाच अशी न्यूज बघतोय कुठली, त्याचा नेमका उद्देश स्पष्ट नाही झाला. कुणाला जर माहीत असला, कुणी पालघर जिल्ह्यातला असला आणि त्यांना हा जर उद्देश माहीत असला की ही इंटरटेनमेंट आहे की याच्यामागं दुसरा काही उद्देश आहे, तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
साहित्य पुण्यातली ब्रिटिश लायब्ररी जी आहे, एफ सी रोडवर आहे बघा, तिचा हिरक महोत्सव साजरा केला जाणार आहे. तिची स्थापना झाली होती 29 सप्टेंबर 1960 ला, म्हणजे आता उद्या हिचं 29 सप्टेंबर रोजी 60व्या वर्षात ती पदार्पण करते. त्यांनी बरेचसे उपक्रम घेणार आहे, पण ब्रिटिश लायब्ररी ही खूप फेमस आहे एफ सी रोडवरची. बरेच लोक तिथं रीडिंग म्हणून पण त्याला अभ्यासासाठी जात असतात तिथं. पुढची जी न्यूज आहे ती संयुक्त राष्ट्रामध्ये आमसभेमध्ये पंतप्रधान मोदी यांचं जे काही भाषण झालं है ना जनरल असेंब्लीमध्ये, तर हे सन नरेंद्र मोदींचं दुसरं भाषण होतं. पहिलं भाषण 2014 मध्ये झालं होतं, हे 2019 मधलं दुसरं भाषण आहे. पंतप्रधान मोदी यांनी हिंदीमधून भाषण केलं. मध्यंतरी आपण हिंदीमधून भाषण करणाऱ्यांची मी तुम्हाला लिस्ट दिली होती, तुम्हाला जर आठवत असेल संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये हिंदीमधून भाषण, तर तुम्हाला आठवत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या की कुणी कुणी हिंदी भाषेतून भाषण केलेलं आहे. भाषणाचे प्रमुख मुद्दे आपण बघू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की दहशतवादाविरोधामध्ये जगाने एकजूट दाखवावी, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी तिथं मांडलेला आहे. 1996 1996 मध्ये सर्वकष आंतरराष्ट्रीय दहशतवाद जाहीरनाम्याचा मसुदा संयुक्त राष्ट्राला भारताने दिला होता, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. 1996 सर्वकष आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा जाहीरनामा, मग आता हा भारताने सादर केला होता. याच्यात सर्व प्रकारचे दहशतवाद त्याला आश्रय देऊन अर्थपुरवठा करणारे गुन्हा, जे काही लोक अर्थपुरवठा करत असतील त्यांना गुन्हेगार ठरवण्याची शिफारस करण्यात आलेली होती. परंतु संयुक्त राष्ट्राचं याच्यावर मतैक्य झालेलं नाही आहे आणि ही गोष्ट पारित नाही झाली. तर दहशतवादाच्या विरोधात जगाने एकजूट दाखवली पाहिजे. आणि जे लोक फायनान्स करत आहे, जसं अमेरिका, आपलं पाकिस्तान आहे, अमेरिका पण तिच्यामध्ये येतं बघा. हे सगळं म्हणजे अमेरिकेला नंतर बरेच परिणाम भोगावे पण लागलेत त्याचे. तर दहशतवादाला अर्थसहाय्य करणाऱ्या लोकांना गुन्हेगार ठरवणं हा मसुद्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो आता आपण विचार करणं गरजेचं आहे जगाने तिच्यावर. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, तर हे पण खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथं केलं. संयुक्त राष्ट्राची जी शांतीसेना आहे तिच्यात सर्वाधिक त्याग हा भारतीय शांतीसेनेने केला असून 160 जवानांनी तिच्यामध्ये बलिदान केलेलं आहे, हे पण त्यांनी स्पष्ट केलं. भारतातील कल्याणकारी योजनांचे पण रेफरन्स त्यांनी दिले की ज्या वेलफेअर योजना आपल्याकडे चालतात, मग तिच्यामध्ये जनधन योजना आहे, जगातील सर्वात मोठ्या सर्वसमावेशक आर्थिक योजनेअंतर्गत 37 कोटी बँक खाती उघडण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन, जगातला सर्वात मोठी स्वच्छता मोहीम राबून 11 कोटी स्वच्छतागृह भारतात बांधली गेलीत. 2022 ला भारताला स्वातंत्र्य मिळण्याची 75 वर्ष पूर्ण होतात. मग याच्यामध्ये 5 वर्षात 1,25,000 किमी इतके रस्ते बांधले जातील किलोमीटर, मग 2 कोटी लोकांना, गरिबांना घरंसुद्धा दिली जातील. तर प्राईम मिनिस्टर हाऊसिंग आपण बघितलेलं आहे. 2025 पर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करण्यात येण्याचं लक्ष आहे, TB. आजच्या हिंदूला एक न्यूज आहे बघा की मायनिंगमध्ये जे काम करतात कामगार, तर त्यांना मोठ्या प्रमाणावर सिलिकॉसिस हा रोग होतो. तर सिलिकॉसिसच्या ऐवजी TB ची ट्रीटमेंट असे प्रकार होतात, तर TB ऐवजी आम्हाला सिलिकॉसिसची ट्रीटमेंट द्या असं प्रोटेस्ट आणि त्या सगळ्या गोष्टी तिथं होत आहेत. तर तेवढा एक लक्षात ठेवा की मायनिंगमध्ये सिलिकॉसिस नावाचा डिसीज, तर हे जनरल सायन्समध्ये पण तुम्हाला मिळू शकतं की उद्योग आणि त्या उद्योगाशी निगडीत कुठला आजार होतो. हवामान बदलाविरोधात लढताना 450 गिगावॅट अक्षय ऊर्जेचं उद्दिष्ट साध्य करणारे भारत, तेही रेफरन्स त्यांनी दिले. महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी होणार आहे आणि त्यांनी दिलेला अहिंसा सत्याचा संदेश आजच्या काळासाठी शांतता विकास आणि प्रगती करता समर्पक ठरतो, हेही त्यांनी स्पष्ट केलं. हा 10 मार्काचा प्रश्नच आहे, मी सांगितलं होतं काल. आज शनिवार आहे आणि या शनिवारी पुस्तकं आणि लेखक हा एक कॉलमच असतो हिंदूला, आपल्या लोकसत्ताला. शुभमाय भट्टाचार्यजी यांचं पुस्तक आहे, शुभमाय भट्टाचार्यजी. तर इंडियाज कोल स्टोरी फ्रॉम दामोदर टू झांबेजी. तर भारताची जी काही कोल इंडस्ट्री आहे, कोळसा उद्योग आहे, कोळशाने भारताचा इतिहासच बदलला बघा. 2014 ला टर्निंग पॉईंट ठरला तो, काँग्रेस आणि BJP सगळं जे इलेक्शन झालं होतं. तर ह्याच्यामध्ये आता इंडियाचा कोळसा उद्योग आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या सगळ्या स्टोरीज तुम्हाला इथं बघायला मिळतात. इंडियाज कोल स्टोरी फ्रॉम दामोदर टू झांबेजी. त्याच्यानंतर एलिफ शफाक 10 मिनिट्स 38 सेकंड इन दिस स्ट्रेंज वर्ल्ड. तर ह्या पुस्तकाचं बुकरसाठी शॉर्टलिस्ट झालेलं आहे, हे पुस्तक जे आहे बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेलं बुक आहे. आणि एलिफ शफाफ यांच्यावर तुर्कस्तानमधल्या लेखिका आहेत आणि यांच्या बऱ्याच पुस्तकांवर बॅनसुद्धा आणलेला आहे तिथं.
म्हणजे स्त्रीवादी जो काही विचार आहे तो यांच्या याच्यामध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर वनिता कोहली खांडेकर द मेकिंग ऑफ स्टार इंडिया, द मेकिंग ऑफ स्टार इंडिया हे बुक जे आहे वनिता कोहली खांडेकर त्याच्या लेखिका आहे. MPSC तुम्हाला लेखक आणि पुस्तक किंवा जोड्या लावा किंवा एकाच लेखकाची बरीच पुस्तकं असली तर कथा कुठली कादंबरी कुठली असल्या पद्धतीचे प्रश्न MPSC मधल्या 2-3 वर्षात विचारलेले आहेत, तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता पुस्तक आणि लेखक विचारताना आहे ना, जे खूप फेमस झालेले असतात पुस्तकं ज्याचा खूप चर्चा होते असे पुस्तकं विचारले जातात. खूप तुम्हाला मिसलेनियस बुक विचारलं जात नाही ते पण मी सांगून ठेवतो. अर्थव्यवस्थेमध्ये कलम 35 अ RBIचं आहे. हां, काश्मीरचं जे वेगळं आहे ते JNK 35 अ ते आता गेलेलं आहे आणि याच्यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ पण आहे आपल्या याच्यावर, तो तुम्ही बघू शकता. तो टेलिग्रामला मी पोस्ट करून देईल, तर ते पण एकदा बघा, माहीत पाहिजे. कलम 35 अ RBIचं काय आहे, तर बँकिंग नियामक जे आहे नियम त्याच्या कायद्यातला एक कलम आहे. या कायद्या या कलमानुसार या कलमाचा अंमल कशासाठी असतो, तर पैसे काढण्यापासून ठेवीदारांना रोखण्यासाठी पर्यायाने बँकेचे सभासद आणि ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी केला जातो. म्हणजे जे काही ठेवीदार आहेत बँकेमध्ये, आता ते एका बँकेचा सीन सुरू आहे. आता ह्याच्या सगळ्या सहकारी बँका आहेत. बऱ्याचदा काय होतं की जो काही आपल्या इथला आम आदमी आहे त्याचं फायनान्शियल नॉलेज किंवा ते फायनान्शियल अवेअरनेस आपल्याकडं तितकीशी नसल्यामुळे व्याजदर जर कुठं जास्त भेटत असेल तर ते नॅशनलाइज बँकेमधून किंवा प्रॉपर याच्यातून मग अशा बँकांमध्ये पैसे ठेवले जातात, कोऑपरेटिव्ह बँका. आमच्याकडे तर ऑलरेडी कितीतरी वर्षापासून ते संपल्यातच जमा झालेले आहेत, काही ठिकाणी आहेत पण कोऑपरेटिव्ह बँकांमधलं जे मॅनेजमेंट आहे ते वर्कआउट न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि लोकांचे लाखो रुपये बुडालेले आहेत. आयुष्यभराची जी पुंजी असते ती एका झटक्यात निघून जाते आणि याच्यासाठी काही लोक जबाबदार असतात. पण मग आता त्याच्यातला RBIने जे काही नियम लावलेले आहेत, मग आता अलीकडे वारंवार या कलमाचा वापर RBI करत आहे आणि याच्यामध्ये 550 नागरी सहकारी बँका आहेत, त्याच्यातल्या 36 डझन बँका त्याच्यामुळे सध्या निर्बंधाखाली आहेत. तर त्याच्यामुळे 36 डझन नाही आहे, ते 3 डझन आहे, 36 बँक. ओके, हे डझन नाही आहे इथं. 350 नागरी सहकारी बँकांपैकी 36 बँका त्याच्यामुळे निर्बंधाखाली सध्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वेणू माधवला तुम्ही सर्वांनी बघितलं आहे, साऊथ इंडियन सिनेमामध्ये विनोदवीर म्हणून वेणू माधव काम करतात. आणि वेणू माधवचं निधन झालेलं आहे वयाच्या जस्ट 39 इयर्स. खूपच लवकर एक्झिट घेतलेली वेणू माधवनी. 39 वर्षाच्या आयुष्यात जवळपास 700 चित्रपट त्यांनी केले, म्हणजे 2-3 शिफ्टमध्ये काम करणारा हा कलाकार आहे. तेलुगू देशम पक्षाचा सुद्धा सदस्य होता. यकृतावर शस्त्रक्रिया होणं अपेक्षित होतं पण ती होण्याआधीच त्याची डेथ झाली. तर वेणू माधव 39, वय लक्षात ठेवा, एकदा विचारलेलं आहे. सौदी अरेबिया विजन 2030 पर्यटक व्हिसाचा प्रस्ताव सौदी अरेबियाने जगाच्या विविध देशांसमोर ठेवलेला आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र जे आहेत मोहम्मद बिन सलमान, काल पण आपण यांची एक न्यूज बघितली होती, तुम्हाला जर आठवत असेल तर त्याचा रेफरन्स नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यातून काय होतं माहिती आहे का, तुम्ही रिवाईज करत असता त्या गोष्टी लिहिता, मग एक सवय लागते आपल्याला. कारण ह्या गोष्टी जास्त निग्लेक्ट केल्या तर तुम्हाला काय होतं की ते जास्त ओघवतं, वाचलं आठवतं आहे नाही आठवतं आहे. तर सौदीचे जे राजपुत्र आहेत मोहम्मद बिन सलमान यांनी तेल परवानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विजन 2030 सुधारणा कार्यक्रम आखलेला आहे. म्हणजे मोहम्मद बिन सलमान यांनी की बाबा फक्त तेलावर आपण अवलंबून राहू नये, तेल सोडून त्यांची जी इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की ज्याच्यातून ते प्रगती करू शकतात. येत्या काळात जर तेलाच्या बाबतीत काही प्लस मायनस झालं तर त्यांच्याकडे कुठला तरी प्लॅन बी नावाचा प्रकारच नाही या लोकांकडं, तर तो प्लॅन बी ह्या व्यक्तींनी समोर ठेवला की आपण बाकीच्या गोष्टी पण एक्सप्लोअर करूयात. सौदी अरेबियामध्ये युनेस्कोची 5 वारसास्थळं आहे. नैसर्गिक सौंदर्य पण सौदी अरेबियामध्ये बरंच आहे. जगातल्या 49 देशांसाठी 28 सप्टेंबर रोजी ऑनलाईन विजाचे अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इश्यू असा असतो सौदी अरेबियाला जायचं तर स्त्रियांचा पेहराव, त्याच्या संबंधीचे निकष. तर परदेशी महिलांना पेहरावचे नियम शिथिल केले जाणार आहेत. ऑब्विसली लोक आता पर्यटनासाठी जातील म्हटल्यानंतर निवांत कपडे घालून फिरणार, अदर तुम्ही पूर्ण याच्यात पॅक नाही राहू शकत, तर तो पण विचार त्यांनी केलेला आहे. तर सौदी अरेबिया विजन 2030 हे एक लक्षात ठेवा. कुस्ती, आता कुस्तीच्या जागतिक स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाकडून क्रमवारी जाहीर झालेली आहे खेळाडूंची. तिच्यामध्ये 86 किलो वजनी गटामध्ये दीपक पुनिया अग्रस्थानी आहे.
दीपक पुनियाच्या पायाला घोट्याला मार बसला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी फायनलमध्ये तो उतरला नाही. रौप्य पदकावर त्यांनी समाधान मानलं. 85 किलो वजनी गटामध्ये बजरंग पुनिया जो अग्रस्थानी होता तो आता दुसऱ्या स्थानावर गेलेला आहे. बजरंग पुनियाच्या बाबतीमध्ये पण टेक्निकल ज्या मिस्टेक्स अंपायर्सनी केल्यात तिच्यामुळे हा फटका त्याला बसला. कांस्य पदक त्याला मिळालेलं आहे. 61 किलो वजनी गट जो आहे त्याच्यामध्ये राहुल आवारे दुसऱ्या स्थानावर आहे. पुण्याचा खेळाडू राहुल आवारे. आणि विशेष म्हणजे जागतिक स्पर्धेत पदक पटकावणारा राहुल आवारे महाराष्ट्राचा हा तिसरा मल्ल आहे. तर हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्राचे पहिले 2 मल्ल कुठले ज्यांनी जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये पदक पटकावलेलं आहे. आपण हे बघितलं होतं एकदा. चांद्रयान 2 बद्दल महत्त्वाची बातमी अशी आहे की नासानी हे स्पष्ट केलेलं आहे की चांद्रयान 2 जे आहे त्याच्यामध्ये विक्रम लँडरचं आघाती अवतरण झालं होतं आणि तिच्यावर आता सगळ्या शंकाकुशंकावर नासाने पडदा टाकलेला आहे. नासाने त्यासंबंधीच्या लँडर जिथं कोसळलं होतं त्याच्या प्रतिमा त्याचे फोटोसुद्धा त्यांनी दिलेले आहेत, आता प्रसारित केलेले आहेत. दक्षिण ध्रुवापासून 600 किमी अंतरावर लँडर कोसळलेलं आहे. लँडरने सिम्पेलिस N आणि मॅझिनस C या विवरांच्या दरम्यान असलेला जो सकल भाग होता तिथं लँड करण्याचा प्रयत्न केला होता पण तो सक्सेसफुल झाला नाही. ऑक्टोबरमध्ये पूर्ण प्रकाश जेव्हा असेल तेव्हा अमेरिकी यान लँडरचा शोध घेणार आहे. सो ऑक्टोबर महिन्यात आपल्याला याच्याबद्दल अजून जास्तीची माहिती मिळू शकते. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांचे दुर्मिळ चित्रण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडं. तर महात्मा गांधी आता 150वी जयंती आहे आणि त्याच्यामध्ये मग ह्या बरंच फोटो जे आहेत त्याच्या चित्रफिती आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत. मग याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. गायींना चारा घालण्याचं दृश्य म्हणा, शेत नांगरताना दृश्य, त्याच्यानंतर भारताचा दौरा, हरिजन यात्रा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग आता या सगळ्या लिहिण्यापेक्षा आणि असा प्रश्न तुम्हाला नाही येणार पण हा एक दुर्मिळ खजाना आहे. हा फोटो तुम्ही बघू शकता. तर असले फोटो आणि चित्रफिती देण्यात आलेल्या आहेत. भारत, नेपाळ आणि भूटान हे जे 3 देश आहेत हे पुढच्या वर्षी हाय अल्टिट्यूड्सवर टायगर किती आढळून येतो वाघ त्याचं हे करणार आहे. हाय अल्टिट्यूड उंचावरच्या ठिकाणी म्हणजे ह्यावेळेस व्याघ्रगणना झाली त्याच्यामध्ये भारताच्या याच्यामध्ये जर बघितलं तर कॅमेरा ट्रॅप्स उत्तराखंडच्या काही डिस्ट्रिक्ट्समध्ये होते. त्याच्यानंतर सिक्कीम, नॉर्थ बेंगॉल आणि अरुणाचल प्रदेश. बघा उत्तराखंड, सिक्कीम, नॉर्थ बेंगॉल आणि अरुणाचल प्रदेशमध्ये कॅमेरा ट्रॅप्स लावले होते की किती वाघ आढळतात. तर तिथं हायर अल्टिट्यूडला फक्त 3च वाघ आढळलेत, 2 सिक्कीममध्ये आणि 1 उत्तराखंडमध्ये. तर हायर अल्टिट्यूडवर त्याच्यासाठी टायगर मास्टर प्लॅन बनवण्यात आलेला आहे. तर भारत, नेपाळ आणि भूटान हे 3 देश लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आपले जे खालचे प्रश्न होते की कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने संसद संस्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो जो देश होता, सॉरी, की सर्वोच्च न्यायालयाने देशाची जी संसद होती ती संस्थगित करण्याचा निर्णय बेकायदा ठरवला, तर ते इंग्लंड आहे. आपण बघितली होती ही न्यूज. हा, ते हरिश्चंद्राचा तो राजा हरिश्चंद्र चित्रपट 1913 आहे. बघा ते चुकून काल 12 झालं होतं, आपण ते लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे. भारताची खाद्यतेलाची गरज पूर्ण केल्यासाठी किती टक्के आयात करावी लागते, तर 70% आयात करतो आपण. कॉफी विथ यूथ युवा संसद कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे, तर हे BJP संबंधित आहे. गांधी सोलर पार्कचं उद्घाटन दूरनियंत्रण पद्धतीने केलं गेलं, बरोबर आहे. गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्राने गांधीजी टपाल तिकिटाचं अनावरण केलेलं आहे, तर हे पण बरोबर आहे. टपाल तिकीट गांधीजींवर त्यांनी त्याचं अनावरण केलं. जोड्या लावा हे एक महत्त्वाचं होतं. बघा ग्रेटा थनबर्ग स्वीडन आहे, 1 ब. आता याच्यामध्ये काय कसं असतं की बघायचं, 1 ला ब इथं आहे, इथं आहे, इथं नाही, हे कट करून टाकायचे दोघं, उरले हे 2. त्याच्यानंतर मग पुढं तुम्हाला अमिनातू हैदर जे आहे, तर अमिनातू हैदर पश्चिम सहारा, मग इथं पश्चिम सहारा इथं पण नाही आहे, हे उत्तर तुमचं आलं. सगळ्या गोष्टी करायची गरज नाही. नेक्स्ट वन, 27 सप्टेंबर जाक शिराक यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा. अ, ला बुलडोजर असं त्यांना संबोधलं जात असे, अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यात ते अपयशी ठरलेत. अ ब आणि दोन्ही नाही. ठाकरेज कॅट स्नेक पश्चिम घाटात आढळला. तेजस ठाकरे या संशोधकाने शोधलेला ठाकरेज कॅट स्नेक फक्त झाडांवरील बेडूक खाणारा साप आहे. EEHV व्हायरसमुळे भारतात प्रथमच प्राणी संग्रहालयात हत्तींचा मृत्यू झाला. EEHV व्हायरसची लागण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झाली. अयोग्य, बयोग्य, अबयोग्य, दोन्ही अयोग्य. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेच्या अहवालानुसार, हा एक हे बॉर्डर्स विदाऊट डॉक्टर झालं होतं काल,
डॉक्टर्स विथआउट बॉर्डर आहेत या संस्थेच्या अहवालानुसार 2015 1.8 मिलियन लोक काश्मीर खोऱ्यात मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. 2019 कम्युनिटी मेंटल हेल्थ जर्नलनुसार जम्मू काश्मीरमधील 3 पैकी 1 मुलाला मानसिक आजाराचं निदान झालं आहे. अयोग्य बयोग्य अबयोग्य दोन्ही अयोग्य. पब्लिक सेफ्टी ॲक्ट जो आहे त्याच्यानुसार किती कालावधीपर्यंत शिक्षा होऊ शकते? 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष अमर्यादित. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही प्रश्न किंवा काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.